आज मी जी काही कॉन्फिडेंटली वावरते ती फक्त आणि फक्त त्याच्यामुळे आहे, कारण त्यांनी आम्हाला कधीच म्हटलं नाही की तू माझा मुलगा आहेस. त्यांनी आम्हाला नेहमीच सांगितलं की तू माझी लेख आहेस. मला माहिती आहे रसिक प्रेक्षकांना हे आवडत नाही, पण अनफॉर्च्युनेटली असं ना, एखाद्याला खूप गोष्टींची, कोणाला वर्कआउटची आवड नसते, कोणाला खूप गप्पा मारायला आवडत नाही, कोणाला वाचन करायला आवडत नाही. तसंच स्वयंपाक आणि माझं काही कधी फार जुळलं नाही. मला साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणून सुप्रिया पाठारे, सपोज मी तिच्या सेटच्या आजूबाजूला आहे किंवा तिला कळलं मी अमुक एक ठिकाणी शूटिंग करणार आहे, तर ती तिच्या शूटिंगच्या स्केड्यूलमधून वेळ काढून माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून पाठवते. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे, स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी आणि ढिंच्याक अभिनेत्री माझ्यासोबत. कशी आहेस ताई? मी मस्त, तू कशी आहेस? यू लुकिंग व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. आणि तू खूप सुंदर दिसते. मला असं वाटलं रंग माझा वेगळा संपलाय तर तुम्ही नाही येणार, पण तू आली आहेस. हे बघ, कुठलीही मालिका संपली तरी माझं आणि स्टार प्रवाहाचं नातं हे अबाधित आहे, त्यामुळे टुडे म्हणजे सगळ्याच मालिकांना मी रिप्रेझेंट करते, मी स्टार प्रवाहाला रिप्रेझेंट करते. तू फार सुंदर दिसते, हेड टू टो तू नटली आहेस, कोणाला क्रेडिट देशील? वेल, माझा स्टायलिस्ट तन्मय जंगम, त्याच्यानंतर ही साडी मला इथेच जे हर्षद म्हणून जो आपला इव्हेंटचा स्टायलिस्ट आहे त्यांनी दिलेली आहे, आणि ही जी ज्वेलरी आहे अशी ब्युटिफुल, याला आपण टेम्पल ज्वेलरी म्हणतो, ती मला पुण्याची एक खूप कमाल ज्वेलरी डिझायनर आहे, शीतल नाव आहे तिचं, तिचा ब्रँड आहे जीजा ज्वेलरी, जीजा स्टुडिओज, तर तिची ही ज्वेलरी आहे अँड आय थिंक इट्स ब्युटिफुल, आहे ना. आणि गेल्या वेळेस हटके होतं काहीतरी तेव्हा हीच न तू जीन्सला लावलेलीस आणि आज हीच न गळ्यात आहे, ती तिच्या प्रॉपर जागी आलेली आहे आज. येस, एक्झॅक्टली. पण ताई, दिवाळी म्हटल्यानंतर फटाके आले, तुझ्या आयुष्यातला रॉकेट कोण आहे ज्याच्यामुळे तू फार उंच उडालीस? माझा बाबा, माझा पप्पा. कारण आज मी जी काही कॉन्फिडेंटली वावरते ती फक्त आणि फक्त त्याच्यामुळे आहे, कारण त्यांनी आम्हाला कधीच म्हटलं नाही की तू माझा मुलगा आहेस. त्यांनी आम्हाला नेहमीच सांगितलं की तू माझी लेख आहेस आणि आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. आणि त्यांनी दिलेल्या कॉन्फिडन्समुळे कितीही फेलियर आलं, कितीही काही आलं तरी आय स्टँड रॉक सॉलिड. अगदीच. आणि फराळ येतोच दिवाळी म्हटलं की असा कोणता फराळ आहे की तो हर्षदा खानविलकरच्या हातचा खाच, असा कोणता? हर्षदा खानविलकर सोबत खा, खाच माझ्या आईच्या हातचे बेसनचे लाडू, ते माझ्याबरोबर बसायचे आणि खायचे. सगळ्यात फेवरेट? अनफॉर्च्युनेटली आय एम व्हेरी सॉरी, मला माहिती आहे रसिक प्रेक्षकांना हे आवडत नाही, पण अनफॉर्च्युनेटली असं ना, एखाद्याला खूप गोष्टींची, कोणाला वर्कआउटची आवड नसते, कोणाला खूप गप्पा मारायला आवडत नाही, कोणाला वाचन करायला आवडत नाही, तसंच स्वयंपाक आणि माझं काही कधी फार जुळलं नाही, विच इज ॲब्सोल्युटली फाईन. हां, त्यामुळे नॉट दॅट इट्स अ ग्रेट थिंग, कारण हे एक स्किल आहे, तुम्ही कुठे गेलात तर स्वतःपुरतं तरी बनवता आलं पाहिजे तुम्हाला. पण माझ्या घरात माझा पप्पा, माझी आई दोघंही इतके उत्तम स्वयंपाक करतात, माझी बहीण अर्चना ती उत्तम स्वयंपाक करते, त्यामुळे माझ्यावर काही बनवण्याची वेळ येत नाही. आणि म्हणजे अगदी सेटवर सुद्धा जी कॉफी आहे माझ्याकडे गेली 24 वर्ष गुलामबाई म्हणून आहेत, ते कमाल कॉफी बनवतात. सब इतना अच्छा खाना बनाते, तुम्ही सिर्फ खा लेती हूँ. ब्लेस्ड आहेस तू की तुझ्या आयुष्यात इतके छान लोक आहे. आय थिंक आय एम ब्लेस्ड, खरंच सांगते मी, माझ्या आजूबाजूला उत्तम स्वयंपाक करणारी माणसं, म्हणजे यू वोंट बिलीव्ह की मला साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणून सुप्रिया पाठारे, सपोज मी तिच्या सेटच्या आजूबाजूला आहे किंवा तिला कळलं मी अमुक एक ठिकाणी शूटिंग करणार आहे, तर ती तिच्या शूटिंगच्या स्केड्यूलमधून वेळ काढून माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून पाठवते. और क्या चाहिए लाईफ में. आणि तू इतकं बोलतेस माझ्याशी, मला ह्या अंगठ्या लक्ष वेधून घेते. मी पहिल्यांदा तू बघितली नाही? हा, म्हणजे काय, हातभर एकच आहे ती अंगठी आणि मला ती स्टाईल म्हणून आवडली की यु नो इट्स, तुम्हाला 2-4-5 घालायला नको बघ, म्हणजे याच्यात घातल्याच आहेत मी, पण ये 2-4 अंगुटी का काम कर देता है आणि असं थोडस एक काहीतरी पल्लेदार छल्लेदार वगैरे असं वाटतं ना, काहीतरी थोडस वेगळं काहीतरी. किती मस्त या सगळ्या लुक मध्ये तुझा, म्हणजे तुला आवडलेली एखादी? जीजा स्टुडिओनी दिलेली ज्वेलरी आहे, मला सगळंच आवडलंय, पण मला हे कानातले खूप आवडले. तुला काय वाटतं? खूप मस्त लुक आहे, कारण ना नाहीतर मग मी बुगडी घाल, हे घाल, ते घाल, आय थिंक दिस जस्ट कवर्स. आणि आज जो हा खोपा केलाय ना मी, त्याच्यावर मला वाटतं कानातले खूप करेक्ट जात आहे. दिवाळी आहे, मज्जाच्या प्रेक्षकांना काय विषय? मज्जाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष खूप आनंदाचं, आरोग्याचं आणि भरपूर बँक बॅलन्स जाओ. थँक्यू सो मच आणि हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.